आज आपण महालक्ष्म्यांच्या नैवेद्यासाठी भोपळ्याची भाजी करणार आहोत। हा भोपळा आहे, आम्ही याला कोहळं म्हणतो, अगदी सात्विक पद्धतीने करणार आहे, कांदा लसूण न घालता। चला तर मग सुरुवात करूया। भोपळा आपण कापून घेतलेला आहे। सर्वप्रथम आपण तेलामध्ये मेथीचे दाणे, तेजपत्ता आणि अद्रकाची पेस्ट टाकलेली आहे आणि थोडीशी हळद टाकली आहे याच्यात। पहिले हळद टाकल्याने भाजी अगदी लवकर होते आणि ही भाजी 40 ते 45 लोकांसाठी आहे। यात हिंग टाकलेलं आहे आणि दालचिनीची पावडर, दालचिनीला आम्ही कलमी म्हणतो। आता यात टमाटर टाकले आहे आणि छान याला शिजवू आपण। आणि याच्यात टाकली आहे कस्तुरी मेथी आणि मीठ। तिखट आपण काढून घेतलं होतं, आता धने पावडर काढून याच्यात दोन्ही मिक्स करायचं। आणि धुतलेली डाळ याच्यात टाकायची। डाळ आपण 2-3 तास भिजत घातलेली होती, ही हरभऱ्याची डाळ आहे। आता हिला आपण 1-15 मिनटं तरी शिजवून घेऊया। ही सात्विक भाजी खूप छान चविष्ट होते। आता आपण याच्यात कोहळ टाकूया, म्हणजेच भोपळा टाकूया। 2 किलो भोपळा आहे हा। छान मोठ्या मोठ्या फोडी करून घ्यायच्या याच्या। छान 2-3 पाण्याने छान धुवून घ्यायचे आणि छान मिक्स करून घ्यायचं याला। आता याच्यात कढीपत्ता, कढीपत्त्याने खूप छान चव येते याची। आणि याच्यात थोडासा गूळ आणि चिंच टाकायची आणि छान मिक्स करून घ्यायचं। यात खोबरं आणि खसखस छान भाजून घ्यायची आणि मिक्सरला बारीक करून याच्यात टाकायचं। खसखशीने आणि खोबऱ्याने छान त्याला थिकनेस येते आणि चव पण खूप छान येते। आणि असंच 5 मिनटं याला शिजू द्यायचं। ही भोपळ्याची भाजी लवकर शिजते, जास्त वेळ लागत नाही। आणि याच्यात गरम पाणी टाकायचं, थोडं कमीही टाकलं तरी चालेल। आता आपण झाकण ठेवून याला शिजू देऊया। 15 मिनटानंतर आपण बघूया, आपली भाजी शिजली आहे। आणि याच्यात काळा मसाला आपण टाकलेला आहे। काळा मसाल्याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, डिस्क्रिप्शनमध्ये देते, तुम्ही त्याला नक्की बघा। आता आपण याच्यावर कोथिंबीर टाकूया आणि आपली भाजी तयार आहे। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।